नवीन रिक्षा परवान्यांसाठी अर्जदारांना मराठी भाषेची सक्ती करणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय. या निर्णयामुळे आता राज्य सरकारला जोरदार झटका बसलाय. मराठी तरुणांना परवाना मिळावा यासाठी मराठी भाषा सक्तीची करण्यात आली होती, त्यासाठी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र आता कोर्टानं ही मराठी भाषेची सक्ती करण्यास मनाई केल्यानं आता परिवहन मंत्रालय काय भूमिका घेतं याकडे लक्ष लागलंय. मात्र याचबरोबर ऑटो रिक्षा चालकांची मुजोरी कमी करण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देशही कोर्टानं दिलेत. कोर्टानं कोणते निर्देश दिलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तक्रार दाखल करण्यासाठी 2 महिन्यात स्वतंत्र यंत्रणा उभारा. प्रवाशांच्या सोयीसाठी 24 तास कॉल सेंटर सुरू करा. व्हॉट्सअप ईमेलच्या सहाय्यानं तक्रार दाखल करा. अधिकृत बॅचसह स्वतःचं ओळखपत्र दर्शनी भागात लावणं बंधनकारक करा. आपण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात. परिवहन मंत्री दिवाकर रावते सध्या आपल्या संपर्कात आहेत. रावते साहेब, आपण पाहतोय मराठी भाषा सक्तीची करणं बेकायदेशीर कोर्टानं ठरवलंय, मात्र त्याचबरोबर रिक्षा चालकांची मुजोरी कमी करण्याचंही कोर्टानं सांगितलंय. काय नेमकी पावलं आता परिवहन खातं उचलणार आहे? मजुरी कमी मुजोरपणा कमी करण्याची पावलं मी उचलली आहेत. भिवंडीत दाखवलं, आज नाशिकमध्ये 200 रिक्षा जप्त झालेल्या आहेत आणि त्या उद्या क्रश जातील 2 दिवसामध्ये. आणि त्यांना पोटाचा व्यवसाय आहे, त्यांनी सन्मानाने करावा हा विषय आहे त्याच्या मागचा. त्यामुळे त्यांच्या विरोधात हा विषय नसून त्यांनी मजुरीपणा करू नये. लोकांना संयमाने त्यांनी सेवा दिली पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याच्या विरोधात जो काम करेल त्याच्या बाबतीत कायदेशीर कारवाई आम्ही नक्की करू. राहिला प्रश्न मराठीचा, न्यायालयाचं 20 ते 25 पाने जे काय आहे ते आम्हाला 2 दिवसात मिळेल. पण प्रथम दर्शनी असं दिसतंय की नियमात तरतूद नाही. म्हणजे आपल्या माहितीकरता सांगतो की ह्या महाराष्ट्रामध्ये परमिट देताना परवाना देताना मराठी भाषा अनिवार्य राहिलीच पाहिजे हा शासनाचा आग्रह आहे. राज्याची भाषा मराठी आहे, मराठीचा कायदा आहे, लोकांची भाषा मराठी आहे, त्यामुळे ती अनिवार्य असणारच. त्यावर न्यायालयाने जे मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे की नियमात तरतूद नाही, ती येत्या काही दिवसामध्ये शक्यतो तातडीने नियमामधली तरतूद नक्की केली जाईल आणि त्यात परिपूर्णता करून मराठी बाबतीमध्ये मात्र कुठली माघार ह्या शासनाच्या वतीने घेतली जाणार नाही. किंवा मी मंत्री आहे आणि मी मंत्री असेपर्यंत तरी या बाबतीतला माझा जो मराठीचा आग्रह आहे तो मात्र सोडला जाणार नाही. न्यायालयाचं मार्गदर्शन घेऊन आम्ही योग्य ती पावलं नक्की उचलू. धन्यवाद रावते साहेब, आमच्याशी सविस्तर बोलात त्याबद्दल. आपण पाहतोय परिवहन खात्याकडून आता रिक्षा चालकांची मुजोरी कमी करण्यासाठी आधीच पावलं उचलली गेली आहेत, ती अधिक कडक करण्याचं परिवहन खात्याने ठरवलंय. त्याचबरोबर मराठी भाषेच्या सक्तीसंदर्भात लवकरात लवकर जी तरतूद करता येईल ती करण्यासही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.